ये दुकानें खोलने के लिए, मार्केट खोलने के लिए। और ये जो मार्केट जो खुल रहा है, इसमें जो है तो सोशल डिस्टेंसिंग की धज्जियाँ उड़ाई जा रही है, और हमारे पास इसके प्रूफ भी है। हमने कल भी जो है तो कलेक्टर साहब, SDM साहब को, तहसीलदार साहब को, नगर परिषद को हमने एक लेटर दिए थे इस पे। आप TK न्यूज लाइव, नजर हर खबर पर। संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सिल्लोड शहरामध्ये राज्य शासनाच्या आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे 31 मे पर्यंत लॉकडाऊन आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। परिस्थिती अशी असताना स्थानिक प्रशासन 2 महिन्यापासून रस्त्यावर मेहनत करत असताना अचानक कोणत्याही प्रकारचे पूर्व नियोजन न करता, कोणत्याही प्रकारचे ब्लूप्रिंट न करता, कोणत्याही प्रकारचे निर्बंध न देता स्थानिक पातळीवर 22 मे पासून पूर्णतः मार्केट अचानक उघडा करण्यात आलेला आहे, ज्यामुळे निश्चितच जशी एखाद्या ट्रॅफिक सिग्नलवर ट्रॅफिक सुटल्यानंतर जी गर्दी होते, धावपळ होते, किंवा ग्रामीण भाषेमध्ये ज्यावेळेस पोळा फुटतो आणि जी गर्दी उसळते, ती अवस्था सध्या सिल्लोड शहरामध्ये झालेली आहे। सिल्लोड शहरामध्ये मार्केट जे ते केंद्रस्थानी आहे, एकाच जागी आहे। या ठिकाणी सराफा मार्केट असेल, कपडा मार्केट असेल, इलेक्ट्रॉनिक मार्केट असेल किंवा इतर काही मार्केट असतील, हे सर्व मार्केट एकाच जागी असल्यामुळं अलबत करून मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी उसळून सोशल मीडिया डिस्टन्सिंगच्या त्यानंतर जे मार्गदर्शक तत्व असतील, सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, 5 पेक्षा जास्त गर्दी करू नये यासारख्या जे सूचना असतील, याच्या पूर्णतः धज्जा उडून मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी उसळल्यामुळे सिल्लोड शहरामध्ये सर्वपक्षीय, आम आदमी पक्ष असेल, MIM असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आलं आणि धरणे आंदोलन करून प्रशासनाला एक विनंती करण्यात आली की मार्केट उघडण्यासाठी आमची काही हरकत नाही आहे, परंतु मार्केट उघडी करण्यापूर्वी प्रशासनाकडे 2 महिन्यानंतर जी ब्लूप्रिंट पाहिजे, ती ब्लूप्रिंट नसल्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे धज्जे उडालेले आहेत। म्हणून अशा परिस्थितीमध्ये सध्याचं मार्केट जे 31 मे पर्यंत बंद करण्यात यावं आणि त्यानंतर एक ब्लूप्रिंट तयार करून, एक नियोजन तयार करून शृंखलाबद्ध पद्धतीने मार्केट सुरू करावं, जेणेकरून मार्केटमध्ये अवास्तव गर्दी होणार नाही, सोशल मीडियांच्या धज्जा उडणार, सोशल डिस्टन्सिंगच्या धज्जा उडणार नाही, म्हणून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाने या ठिकाणी यश मिळालेलं आहे। माननीय तहसीलदार साहेब, माननीय PI राजेंद्रजी बोकडे साहेब, त्याचप्रमाणे नगर परिषद CEO रफिकजी कंकर साहेब आणि स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीने या ठिकाणी उपोषणकर्त्यांसोबत बैठक होऊन एक समोपचाराने या ठिकाणी एक मार्ग काढलेला आहे आणि या ठिकाणी तहसीलदार यांच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवर नगर परिषद प्रशासनाने एक पथक नियुक्त केलेलं आहे आणि या पथकानुसार ज्या दुकानदार असेल किंवा विनामास्क फिरणारे काही नागरिक असतील, त्या सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणारे आणि मार्गदर्शन तत्वांचं पालन न करणारे दुकानदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्याचप्रमाणे विनामास्क फिरणारे, विनाकारण बाहेर फिरणारे नागरिकांविरुद्ध कारवाई करावी म्हणून या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पथक हे निर्माण केलेलं आहे आणि जे दुकान सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणार आहे, मार्गदर्शन तत्वांचं पालन करणार नाही, या दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून ते दुकान बंद करावं स्थानिक पातळीवर असं ठरलेलं आहे। सिल्लोड तहसील के सामने जो आज आंदोलन रखा गया है, ये दुकानें खोलने के लिए, मार्केट खोलने के लिए। और ये जो मार्केट जो खुल रहा है, इसमें जो है तो सोशल डिस्टेंसिंग की धज्जियाँ उड़ाई जा रही है, और हमारे पास इसके प्रूफ भी है। हमने कल भी जो है तो कलेक्टर साहब, SDM साहब को, तहसीलदार साहब को, नगर परिषद को हमने एक लेटर दिए थे इस पर आप इंक्वायरी करके, कार्रवाई करके, लेकिन अभी तक भी उनका कोई उधर से जवाब नहीं आया, इसलिए ये हमें आंदोलन करना पड़ रहा है। और जो आदेश कलेक्टर साहब ने दिया हुआ है, इस पर जो है तो यहाँ पर नियोजन करना चाहिए था प्रशासन ने, और बगैर नियोजन के जो है तो ये मार्केट खोला गया। इसमें जो है तो बहुत सारे तकलीफ हो रही है मार्केट में, हर जगह जो है तो हर दुकान पर 10-10, 20-20 लोग जो है तो सोशल डिस्टेंसिंग का जो है तो धज्जा उड़ाई जा रही है।
और इससे वजह से ये कोरोना फैलने की ज्यादा चांसेस हो सकते हैं। इसीलिए हम प्रशासन से कहना चाहते हैं कि आप मार्केट खोलिए, लेकिन उसका नियोजन करके जो है तो उसको मार्केट खोला जाए और उस पर जो है तो अपना वॉच रखा जाए। सब्सक्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए।